प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उत्तर प्रदेश येथील शुक्रताल या धार्मिक स्थळी शहादा येथील सोमनाथ ट्रॅव्हल्सतर्फे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। कथेचा आज 6वा दिवस असून उद्या कथाकार हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून कथेची सांगता होणार आहे। याचा लाभ धुळे, शहादा, नाशिक, पुणे येथील भाविक घेत आहेत। हायलाइट म्हणा तर चालेल, पण परिणाम शब्द चांगला आहे। आज मला तुम्हाला 5 शब्द सांगायचे आहेत, सांख्य शास्त्रातून निवडलेले आहेत। पहिला शब्द लक्षात, श्रीमद भागवत कथा श्रवण करताना पितृपक्षाला कथा श्रवण करीत आहोत, शुक्तालच्या भूमीत श्रवण करीत आहोत। आजच्या दिवसाला, आजची उद्या तर पूर्णाहुती होणार आहे, आजच्या दिवसाला देवाजवळ 5 गोष्टी प्रॉफिट मागायचं आहे। हे मैया, गंगा मैया, हे वन बाबा, तू अक्षय आहे, तू अक्षय गंगाई यावश्चंद्र दिवाग, अक्षय वन यावश्चंद्र आणि कथा यावश्चंद्र दिवाग। मी प्रश्न आहे, कृष्ण हा नेहमी बद्ध्यातला विषय आहे। देवाचं जीवन चरित्राचा अभ्यास करा, थोडा विचार करा। देवाने मध्य सोडलेलाच कस, छोटी छोटी गैया, छोटे छोटे वार, इकडे वार इकडे गैया, मध्ये कोण चालायचं? बीच में मेरो देवाने मध्य सोडला नाही, सोडला खाली वसुदेव वरती सर्प। पहिल्या दिवसाची कहाणी त्याची, जन्माची, खाली वसुदेव वरती सर्प, मध्ये कोण का नाही? चला जाऊ द्या, ठीक आहे। खाली पृथ्वी वरती गोवर्धन, मध्ये कोण? वरती सुदामा, खाली पेंड्या, मध्ये कोण? वाचत आहे कृष्ण। अरे तेही जाऊ द्या, इकडे कौरव इकडे पांडव, मध्ये कोण? तुम्ही देवाचा जीवनातलं चरित्र बघा। भगवान गोपाल कृष्णाचं एक वैशिष्ट्य आहे, देवाने मध्यस्थता सोडलेली। मेंदू आणि कोण, इथे विचार आहे तर इथे भूक आहे, आणि भगवान इथे राहतो मध्य। भगवान कहाँ रहते हैं? दिल में तुझे बिठा। विचारांमधला भगवान कदाचित श्रद्धेचा शंकेत रूपांतर होऊन जाईल। भूकेसाठी भजलेला भगवान कदाचित भूक मिटली की निघून जाईल, पण हृदयातला परमात्मा कायम राहील। म्हणून त्याला इथे, तो इथेही नाही इथेही नाही, इथेही त्याचं स्थान मध्य असेल। बघा ना तू मध्य, एका बाजूला गोकुळ, एका बाजूला मथुरा, मध्ये तो होता। अरे भजन होत ना ते, एक और गोकुल एक और मथुरा। दैव बल लागलाय पण।